तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खमंग ढोकळा। ही नॉर्मली जी डिश आहे, ही डिश स्पेशालिटी गुजराती लोकांची आहे। नॉर्मली पण तुम्हाला कल्पना आहे की बॉम्बेमध्ये सगळीच लोक सगळ्याच प्रकारचं डिश खातात। तर आपण आज बनूया खमंग ढोकळा महाराष्ट्रीयन पद्धतीने। तर चला माझ्याबरोबर आपण पाहून घेऊया त्याला लागणारं साहित्य। मोठा एक कप बेसन, 3 टेबलस्पून रवा, 1/2 कप दही, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, 2 टेबलस्पून तेल, 2 टीस्पून साखर, चॉप केलेली मिरची, 1/2 लिंबू, पाणी थोडंसं, 1 टीस्पून इनो, राय, कढीपत्ता, हिरवी मिरची तडक्यासाठी, कोथिंबीर गार्निशिंगसाठी। एका बाउलमध्ये मी पहिलं बेसन घेतलं आहे, त्याच्यानंतर मी रवा ॲड केला आहे। दही आहे, चवीनुसार मीठ घाला, हळद घाला, आता हे आपल्याला सगळं जे आपण घातलं आहे हे पहिलं सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं आपल्याला कंप्लीट। त्याला सगळं व्यवस्थित असं मिक्स होईल, चांगलं फेटेल, असं 5-1 मिनटं त्याला छानपैकी ढवळत राहा। आता आपलं पीठ छानपैकी फेटून झालं आहे, आता त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घाला, 2 टीस्पून साखर घाला, कापलेली मिरची घाला, जो लिंबू घेतला आहे तो पिळून घ्या, आणि थोडं पाणी घालत जा त्यात। परत एकदा फेटून घ्या जेणेकरून ते छानपैकी असं मिक्स होईल। आता हे आपलं जे मिश्रण आहे, जे पीठ आहे खमंग ढोकळ्याचं, ते आता छानपैकी असं फेटून झालं आहे। आता हे फेटून झाल्यानंतर त्याला कमीत कमी 20 ते 25 मिनटं पूर्ण असं झाकून ठेवायचं आहे। आता हे जे बॅटर आहे ते आपण जे मगाशी ठेवलं होतं एक साधारणतः 20 ते 25 मिनटासाठी, तर ते आता रेडी झालं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून इनो। इनो आपण याच्यासाठी घालतो की जो आपल्याला जो ढोकळा करायचा आहे तो छानपैकी असा फुलून येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1 टीस्पून इनो घालतोय, आणि 1 टीस्पून पाणी घाला, आणि परत ते थोडंसं फेटून घ्या। आता हे फेटून झालं की मग आपल्याला त्याला स्टीमरमध्ये लावायचं आहे। आता एक ज्या भांड्यात तुम्हाला ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला थोडंसं तेल फासून घ्या, तेल लावून घ्या ज्याच्यात तुम्हाला ढोकळा करायचा आहे। आता मी ह्या पहा तेल माझ्या भांड्याला लावून घेतलं आहे, त्याच्यामध्ये हे तुमचं जे रेडी बॅटर आहे ते घाला। ते व्यवस्थित एक लेवल करा त्याची, आणि आता ते आपल्याला आपल्या स्टीमरमध्ये घालायचं आहे। या स्टीमरमध्ये ठेवण्याआधी ते पाणी आहे ते 15 मिनटं चांगलं उकळून घ्या, आणि ते पाणी उकळल्यानंतर तुमचा जो ढोकळ्याचं जे भांडं आहे ते त्याच्यामध्ये 1/2 तासासाठी ठेवून द्या। तर आता हे पाहू शकता मी माझा जो स्टीमर आहे तो आता गॅसवर मंद आचेवर मी लावून ठेवला आहे, त्याला 1/2 तास छानपैकी शिजून द्या। तर आता आपला हा ढोकळा तयार झाला आहे छानपैकी, आपण बघूया। तुम्ही पाहू शकता
हा मस्त रेडी झाला आहे. त्याला एक तुमच्याकडे बारीक जर कांडी असेल किंवा टू स्टिक असेल तर त्यांनी टेस्ट करून बघा तो सॉफ्ट झाला आहे की नाही. तर आपला मला वाटते बऱ्यापैकी सॉफ्ट झाला आहे. तर त्या भांड्याला आता बाहेर काढून घ्या. तर हा बघा मस्तपैकी शिजला आहे, छान असा झाला आहे तो व्यवस्थित. तर 15-1 मिनिटासाठी थोडं थंड होऊन द्या. थंड झाला की तो एकदम सॉफ्ट होईल. तर आपण बघूया 15 मिनिटानंतर कसा दिसतो तो. आता माझा हा हमंग ठोकळा रेडी झाला आहे, जो मी मगाशी 15 मिनिटासाठी ठेवला होता. त्याला आता आपण एका प्लेटमध्ये छानपैकी काढून घेऊया. काढताना तो व्यवस्थित त्याच्या कडा ज्या आहेत त्या पहिल्या कट करून घ्या आणि मग एक प्लेट घेऊन त्याच्यामध्ये ते उलटं झाकण मारून हा बघा आपला छानपैकी असा हा ढोकळा मस्त रेडी झाला आहे. तुम्ही पाहू शकता खमंग ढोकळा बघा किती सॉफ्ट स्मूथ असा आपला हा ढोकळा छानपैकी रेडी झाला. तर त्याला आता आपल्याला पीसेस करायचे आहेत जे तुम्हाला तुमच्या साईजप्रमाणे हवे तसे तुम्ही कट करून घ्या ते पीस. हा बघा कट करताना पण तुम्हाला जर दिसत असेल तो किती सॉफ्ट झाला आहे, मस्त खुशखुशीत झाला आहे एकदम छानपैकी. तर हा पाहू शकता तुम्ही हा एक पीस माझा रेडी आहे, मी तुम्हाला दाखवतोय. तर तुम्ही पाहू शकता हा माझा ढोकळा कसा खुसखुशीत. तर त्याला आता आपल्याला एका फ्रायपॅनमध्ये मस्तपैकी आपण त्याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी पहिलं तेल घाला, फ्रायपॅन थोडं तापवून घ्या त्यापूर्वी. मग थोडं तेल घाला, त्या तेलामध्ये थोडी राई घाला. आणि तुम्ही बघत असाल जर दुकानात तुम्ही खमंग ढोकळा घेत असाल तर त्याच्यावर राईचे छोटे छोटे पीसेस असतात. ते असा फर्स्ट क्लास थोडा तडका म्हटला तरी हरकत नाही. थोडा कढीपत्ता घाला, ओली मिरची घाला, थोडं पाणी घाला, मीठ थोडस. कसं तडतडतंय ते मस्तपैकी आपलं. आणि थोडीशी साखर. हे सगळं असं मिक्स करून घ्या. ज्या ढोकळ्याला आपल्याला मस्तपैकी त्याच्यात फ्राय करायचं आहे आणि मगच त्याला छानपैकी अशी टेस्ट येणार आहे. त्याला ह्या जे तुम्ही स्पाइस टाकलेत आता हे जे काय पदार्थ टाकले त्याला छानसा असा स्मेल येतो मस्तपैकी. तर हे आपल्याला आता सगळं असं मस्तपैकी आपल्या ढोकळ्यावर घालायचं आहे. आता खरी टेस्ट आपल्या ढोकळ्याला येणार आहे. हा तडका जेव्हा तुम्ही वर टाकता ना त्याच्यानंतरच खरी टेस्ट त्याला येते मस्तपैकी. तर हा आपला कंप्लीट रेडी झाला आहे ढोकळा. तुम्ही बघू शकता खमंग ढोकळा.